देशाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या प्रेस वसाहतीमध्ये तिसऱ्यांदा गाड्या जाळण्याचा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. नेहरूनगर वसाहत ही CISF च्या कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. या ठिकाणी नोकरीला असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि कर्मचारी येथे राहतात. रविवारी सायंकाळी 4:15 सुमारास नेहरूनगर वसाहतीमध्ये Type 2A कोर्ट नंबर 347 या ठिकाणी लावलेल्या ड्रीम युगा MH 50 G 485 आणि हिरो होंडा शाईन CJ 7 W 890 या गाड्यांना अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. दोन्ही गाड्या 55,000 रुपये किमतीच्या असून या CISF च्या कर्मचाऱ्यांच्या आहेत. दरम्यान परिसरातील ही तिसरी घटना असून या पहिले 2 4-चाकी शासकीय वाहनं जाळले होते. यानंतर 4 महिन्यापूर्वी 9 दुचाकी जाळण्यात आल्या होत्या आणि आता रविवारी 2 दुचाकीला अज्ञात समाजकंटकांनी आग लावली. या संदर्भात पोलीस प्रशासन ढिम्मपणे बसले आहे. देशाची सुरक्षा व्यवस्था असणाऱ्या CISF च्या परिसरातच ही घटना घडल्यामुळे आसपासच्या परिसरामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. गुन्हेगारांना कठोर शासन झालं पाहिजे, सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे. मागील वेळी 9 वाहनं जाळली होती, त्यावेळेस आरोपी घोषित करायला पोलीस प्रशासन मागेपुढे पाहत होते. मात्र या घटनेचा सोक्षमोक्षा लावला पाहिजे अशी अपेक्षा होत असून उपनगर पोलिसांनी या संदर्भात सखोल चौकशी करून संशयिताला बेड्या ठोका अशी मागणी केली जाते. वेद न्यूज साठी सिनियर करस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक रोड.